नमस्कार मित्रांनो, मराठा आरक्षणाचा प्रश्न हा आता एका निर्णायक वळणावरती आलेला आहे आणि समाजाने आपला रोष वेगळ्या पद्धतीनं दाखवून राजकीय नेत्यांना, राजकीय पक्षांना आपला हिसका दाखवायला एक दणकेबाज सुरुवात केलेली आहे. मला वाटतं पहिली मॅच मराठा समाजाने जिंकलेली आहे आणि आपले न्यूसन्स व्हॅल्यू आहे. जर आपलं म्हणणं, आपलं गाऱ्हाणं, आपली अडचण जर राजकीय पक्ष ऐकून घेत नसतील, समजून घेत नसतील, ते सोडवत नसतील, तर मराठे काय करू शकतात हे मराठ्यांनी लोकसभेच्या इलेक्शनमध्ये दाखवून दिलेलं आहे. आणि जर मराठ्यांनी ठरवलं तर जगातील कोणत्याही नेत्याला ते पाडू शकतात. कोणत्याही पक्षाच्या कितीही सर्वोच्च नेता असला, तो स्वतःला समजत असला किंवा लोक टी व्हीला खोट्या खोट्या जाहिराती देऊन जरी अशी जाहिरात करत असतील की हा आमचा सर्वोच्च नेता, त्यालासुद्धा मराठे पाडू शकतात. लक्षात घ्या, तेव्हा स्वतःला हत्ती समजू दे, तो जिराब समजू दे, नाही तर वाघ समजू दे, एकदा मराठे एखाद्याच्या पाठी लागले की त्याचा फडशा पाडतात, हे लोकसभा इलेक्शनमध्ये दाखवून दिलेले. हा प्रश्न कशामुळे उभा राहिला मित्रांनो, की मराठवाड्यातील मराठ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे. निजामशाहीतून भारतामध्ये येत असताना त्यांच्यावरती खूप अन्याय झालेला आहे आणि 1947ला भारत स्वतंत्र झाला, परंतु मराठवाड्यातील मराठ्यांना स्वातंत्र्य उगवायला पुढचे 3-1 वर्ष लागले. त्याच्यानंतरही त्यांना विशेष असा काही लाभ मिळालेला नाही. म्हणजे एकतर निसर्ग त्यांच्यावरती मेहरबान नाही आहे, त्याच्यामध्ये सरकार मेहरबान नाही आहे, तिकडे पाऊस कमी पडतो, विकासाच्या संधी कमी आहेत, मुलांच्या शिक्षणामध्ये अडचणी सगळ्या तयार होत आहेत. अशा वेळी मराठवाड्यातील मराठा पेटून उठणं हे स्वाभाविक होतं आणि म्हणून जी सुरुवातीची मागणी होती, ज्यावेळी पहिल्यांदा मनोज जरांगे पाटलांचं उपोषण झालं, त्यावेळीची मागणी एकच होती आणि ती म्हणजे मराठवाड्यातील मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळालं पाहिजे. ही भूमिका मलासुद्धा 100% पटली होती आणि म्हणूनच मी अमेरिकेतून येऊन डायरेक्ट थेट आंतरवाली सराठीमध्ये येऊन तशा प्रकारचा पाठिंबा देणारे व्हिडिओ बनवले होते आणि तिथे मी प्रत्यक्ष गेलो होतो. मराठवाड्यातील मराठ्यांना सरसकट आरक्षण का दिलं गेलं पाहिजे, कारण त्यांच्यावर सरसकट अन्याय झालेला आहे आणि म्हणून ती मागणी होती. आणि त्यावेळी जर ती मागणी मान्य केली असती सरकारने, तर आज मला वाटतं एवढा मोठा हा प्रश्न उभा राहिला नसता. राजकारणी लोक सत्तेतले विरोधातले काय सांगतात की बाबा एवढ्या लवकर आम्ही ही मागणी कशी मान्य करावी, आम्हाला अभ्यास करायला पाहिजे, हा अहवाल घ्या, तो अहवाल घ्या, हा रिपोर्ट बनवा, तो रिपोर्ट बनवा, ही सगळी बनवाबनवी, हे रिपोर्ट बिपोर्ट बनवणं बनवाबनवी. आणि जर असं असतं तर तुम्ही ज्यावेळी 1994ला 182-183 जाती रातोरात आतमध्ये घेतल्या, आमची हरकत नाही, ठीक आहे त्यांना घेतलं, पण त्याचवेळी मराठ्यांना घेतलं नाही, हा एक मुद्दा आहे. आणि जर आता ज्यावेळी मराठ्यांचा अशी परिस्थिती बिकट झालेली आहे, मराठ्यांना मरणे किंवा मारणे, जगणे किंवा मरणे याच्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही, मुलांची शिक्षणं होत नाहीत, मुलांच्या नोकऱ्या लागत नाहीत, मुलांची लग्न होत नाहीत, अशा अनंत अडचणी मराठ्यांच्या समोर असताना ज्यावेळी मराठे प्रकर्षाने, विदर्भातले मराठवाडे, मराठवाड्यातले मराठे हे ज्यावेळी प्रकर्षानं या दुष्काळाच्या झळासारखं किंवा युद्धाच्या झळासारखं हे ज्यावेळी भोगतायत, त्यावेळी त्यांना ही तातडीनं मदत करण्याची सरकारने भूमिका घ्यायला पाहिजे होती. हे अहवाल, चौकशा समित्या हे सगळं फक्त मराठ्यांसाठीच असतं का? ज्यावेळी इतरांना आरक्षण दिलं जातं त्यावेळी कोणतीही अहवाल नाही, कोणतीही चौकशी नाही, कोणतीही समिती नाही आणि फटाफट रातोरात आरक्षणं दिली जातात. मग ज्यावेळी मराठ्यांवरती न्याय करण्याची वेळ येते त्यावेळी मात्र कशाला हे चौकशीचे सगळे फार्स आणि हे सगळं चालू होतं. आणि त्याच्यामुळे आपल्याला फसवलं गेलं आहे, आपल्यावरती अन्याय झाला आहे, आपली विकासाची सगळी दारं बंद झालेली आहेत, ही भावना आज आता मराठा तरुणांच्या मनामध्ये पक्की रुजलेली आहे. त्याच्यामुळे जो कोणी यांना आरक्षण मिळू देण्यामध्ये अडथळा आणेल, जो कोणी या मराठा आरक्षणाच्या सोबत नसेल, त्याला मराठे अशा प्रकारचा दणका दिल्याशिवाय काय राहत नाहीत, हे आता सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जे काय आता प्रकरण चिघळत चाललं आहे, याला सरकारचा वेळ काढूपणाचं धोरण हेच कारणीभूत आहे. आणि त्याच्यामध्ये आग ओतायचं काम हे देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यांनी छगन भुजबळांना पुढं करून सातत्यानं मराठ्यांच्या विरुद्ध गरळ ओकायला सांगितली आणि ते काय कमी होतं काय, आता गेले 8-15 दिवसापासून प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर ह्यांना सोडलेले. लक्षात घ्या, ज्यावेळी एखादा समाज आपल्या अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरतो, त्याच्या लक्षात येतं की आपल्यावरती अन्याय झालेला आहे आणि ह्या अन्यायातून आपल्याला मुक्तता पाहिजे, त्यावेळी तुम्ही हे समजू नका की मराठा आरक्षणाच्या विषयावर मराठा नेत्याला किंवा मराठा कार्यकर्त्याला पुढं केल्यावर मराठे ऐकतील असं होणार नाही. लक्षात घ्या, आणि याचाच परिणाम आज पाहायला मिळाला. प्रवीण दरेकर यांना जे कार्यकर्त्यांनी हुसकून लावलं किंवा समाजाने हुसकून लावलं, हीच वेळ या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पक्षाच्या त्या नेत्यावर येऊ शकते, जो जो मराठा आरक्षणाच्या भूमिकेशी सहमत होऊ शकणार नाही किंवा मराठा आरक्षणाला विरोध करेल. लक्षात घ्या, जो सहमत होऊ शकत नाही त्याचे हे हाल आहेत,
तर जो विरोध करेल त्याचे तर हाल मोजायला मला वाटतं माणूस नसेल. अशा प्रकारचं भयानक परिस्थिती, वास्तववादी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये तयार होणार आहे. प्रचाराला तर गावागावामध्ये एंट्री मिळणंच मुश्किल आहे, त्यामुळे जे कोणी राणा भीमदेवी थाटामध्ये अशा गप्पा मारत असतील किंवा बोलत असतील की आम्हाला काय फरक पडत नाही, आम्ही तर कसेही निवडून येऊ, मित्रांनो निवडून लक्षात घ्या, तुम्हाला पक्ष देत नसतो, निवडून तुम्हाला जनता देत असते. त्यासाठी जनतेत जावं लागतं, प्रचार करावा लागतो, लोकांना आपली भूमिका पटवायला लागते, सांगावं लागतं, आणि त्यानुसार मग लोक आपली मतं ठरवतात आणि लोक मतं देतात. हे जरी खरं असलं की पैशांनी, दारूनी, मटननी, चिकननी मतं फिरतात, पण मित्रांनो ज्यावेळी असा प्रश्न तयार होतो त्यावेळी माणसं धर्म, जात हे सगळं विसरतात आणि माणसं अन्यायाविरुद्ध एकजूट होतात. त्यावेळी मात्र कोणाचं काही चालत नसतं. आणि ज्या लोकांना असं वाटतं ना की मराठे आपलं काय वाईट वाकडं करणार आहेत किंवा मराठे करून करून काय करणार आहेत, लय तिले पाडतील, लक्षात घ्या मराठे फक्त पाडण्याच्या ताकदीचे नाहीत, मराठे उताने पत्याने पाडतात. आणि मराठे हे जर एखाद्याच्या नादाला लागले तर त्याचं काय होतं हे अहमदशाह अब्दालीला विचारा, हे औरंगजेबाला विचारा, हे ब्रिटिशांना विचारा. शेवटपर्यंत ब्रिटिशांशी म्हणजे 1818 मराठेच लढत होते आणि ब्रिटिशांना हे सांगावं लागलं की हा भारत आम्ही मराठ्यांकडून ताब्यात घेतलेला आहे, म्हणजे अख्खा भारत मराठ्यांच्या ताब्यामध्ये होता. मित्रांनो हे कुणी विसरायचं नाही आणि हे वास्तव आहे की जो मराठा समाज एक काळामध्ये अत्यंत प्रगतशील होता आणि जो मराठा समाज आपल्या सर्व भावंडांना सोबत घेऊन, हे OBC वगैरे हे आत्ता सगळं नावं आले आहेत मित्रांनो, त्यावेळी जे कोणी असतील, धनगर असतील, माळी असतील, इतर सर्व 12 बलतरा 18 पगड जातीचे ह्या सर्व लोकांना मराठा समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत कायम सोबत घेतले, कधी आजादूजाचा भेदभाव केला नाही आणि म्हणून सगळ्यांना प्रगतीची दारं खुली होऊ शकली. मित्रांनो हाच वसा आणि वारसा पुढे राजर्षी शाहू महाराजांनी सुद्धा चालवला, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हाच विचारांचा प्रवाह पुढे महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाच्या माध्यमातून मांडलेला आहे, हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. आणि आज ज्यावेळी याच मराठा समाजावरती ही दयनीय अवस्था आलेली आहे, त्यावेळी अशा प्रकारे मराठा समाजाला आरक्षण मिळू नये याच्यासाठी जे जे कोणी काड्या करतील, लक्षात घ्या, त्यांच्या तिरड्या मराठे बांधल्याशिवाय राहत नसतात. मराठ्यांच्या या दुर्दैवी परिस्थितीतून बाहेर पडायला जो जो कोणी विरोध करेल, मराठे चवतळून उठून त्याच्या अंगावरती जाऊन त्याला चावल्याशिवाय राहणार नाहीत आणि हे प्रकरण त्यांना भोवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मला असं वाटतं की जे प्रकरण सुरू झालं होतं, फक्त मराठवाड्यातील मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या, त्याचवेळी जर सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन तात्काळ निर्णय, अरे बाकीच्या लोकांना तुम्ही रातोरात आरक्षण दिली, मराठ्यांना आठवड्यात महिन्यात जरी दिलं असतं तरी हा प्रश्न चिघळला नसता. आणि मग ज्यावेळी मराठवाड्यातील आपल्या मराठा बांधवांवरती अन्याय होतोय हे बाकीच्या ज्यावेळी लोकांच्या पण लक्षात आलं, त्यावेळी मग विदर्भातले मराठे, कोकणातले मराठे, पश्चिम महाराष्ट्रातले मराठे आणि खान्देशातले मराठे, संपूर्ण महाराष्ट्रातले मराठेच काय जे कुणबी म्हणून ज्यांच्याकडे आज दाखले, ते सुद्धा आपल्या भावांच्या मतीला आले आणि हा लढा पूर्णपणे व्यापक झाला. मला आत्तासुद्धा सांगायचं मित्रांनो, सरकारने आत्ता तरी शहाणं व्हायला पाहिजे आणि हा लढा आणखी तीव्र व्हायच्या अगोदर शहाणपणा करून पटकन हा विषय संपवला पाहिजे. अन्यथा मराठ्यांच्या विरोधात जाणं महाराष्ट्रात ही गोष्ट काय किंमत मोजायला लागू शकते हे औरंगजेब सांगेल, हे अहमदशाह अब्दाली सांगेल, हे ब्रिटिश सांगतील आणि मला वाटतं लवकरच वर्तमानामध्ये छगन भुजबळ सांगतील, भुजबळ सांगतील, फडणवीस सांगतील, लाड सांगतील, दरेकर सांगतील. आणि तुम्हाला माहिती आहे का दरेकर हे आडनाव कसं पडलं? ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी ताब्यात घेतली आणि जावळीच्या मोऱ्यांनी ज्यावेळी शिवाजी महाराजांना असा दम दिलता, येता जावळी जाता गोळी, शिवाजी महाराज म्हणले बघतो तुझं काय करायचं. शिवाजी महाराजांनी जावळीवरती छापा टाकला आणि सकाळी सकाळी म्हणजे दात घासाय हनुमंतराव मोरे दात घासायच्या अगोदर शिवाजी महाराजांनी छापा टाकला सकाळी सकाळी 5:45-6 आणि सगळे त्याचे दात पाडून टाकले. त्यावेळी जे काही मोरे पळाले जंगलामध्ये पळाले दऱ्यात पळाले त्या मोऱ्यांचं आडनाव दरेकर, हे लक्षात घ्या. म्हणजे शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी पाठलाग सुरू केल्यानंतर जे दऱ्यात पळले आणि स्वतःचा जीव वाचवला त्याच मोऱ्यांचं आजचं नाव म्हणजे दरेकर. मला वाटतं दरेकरांनी हा इतिहास लक्षात ठेवला पाहिजे, इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते. कुणीतरी आपल्याला बोलायला सांगतंय म्हणून मराठ्यांच्या विरुद्ध बोलू नका. अरे तुम्ही पक्षाचे कार्यकर्ते नंतर असताल, तुम्ही पहिले मराठा समाजाचे व्यक्ती आहात हे तरी लक्षात ठेवून नीट भान ठेवून वागलं पाहिजे, तशा प्रकारच्या स्टेटमेंट केल्या पाहिजेत. आणि जर तुम्ही पक्षाची भूमिका घेऊन समाजाच्या विरोधात असताल तर मराठे तुमचा पक्ष आणि तुम्हाला दोघांनाही धडा शिकवल्याशिवाय, मी काय म्हणजे सुशीत असल्यामुळे घोडे लावल्याशिवाय असे शब्द वापरणार नाही, पण
मराठे काहीही करू शकतात हे लक्षात घेऊन पक्ष, पार्टी, नेता याच्यापेक्षा समाज प्रथम आणि समाजच शेवट. व्यक्ती म्हणून आणि समाज म्हणून आपण समाजाच्या सोबत राहिलं पाहिजे. प्रथम समाज आणि नंतर मी हीच भूमिका जे घेतील ते टिकतील, आणि जे पहिला मी, माझा पक्ष, माझा नेता हे म्हणतील त्यांना मराठे पालापाचोळ्यासारखे उडवून लावल्याशिवाय राहणार नाहीत. हाच संदेश मला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला द्यायचा आहे. आणि जय छत्रपती शिवाजी महाराजांनी वारसा आपल्याला दिला, 12 बोलतर 18 पगड जातीला सोबत घेऊन जायचं, तोच वसा आणि वारसा मराठे आजही चालवतात, भविष्यातही चालवतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही संशय नाही. फक्त जे राजकारणी लोक मराठा आणि ओबीसींमध्ये भांडणं लावायचा प्रयत्न करतायत त्यांनी हे शिकून घ्यायचं, हे समजून घ्यायचं की आता मराठे सुद्धा शहाणे आहेत आणि ओबीसी सुद्धा शहाणे आहेत. ओबीसी समाज बांधवांचा विरोध नसणारे हे फक्त पुढाऱ्यांची कामं आहेत, कारण आज या महाराष्ट्रातील 70% मराठे यांच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट आहेत. हैदराबाद गॅजेट असेल, ब्रिटिशकालीन पुरावे असतील, बाकी सगळे डॉक्युमेंट, मराठा हाच कुणबी आहे, कुणबी हाच मराठा, एवढे सगळे न्यायनिवाडे पक्के असताना तुम्हाला कशाला अहवाल लागतात, तुम्हाला कशाला कागदपत्र लागतात आणि कशाला तुम्ही टाइमपास करता? हा टाइमपास, हा खेळ तुमचा खेळ खंडोबा केल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं.